शहर की ताजा खबरें देखने के लिए इनवीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। दिगरा शहर के हजारों बिजली ग्राहक बीते साल भर से पॉल्टी मीटर, गैरवाजिब बिजली बिल, फ्लैश मीटरों के बिगाड़पूर्ण रीडिंग सहित बिजली बिलों का समय पर नहीं मिलना आदि विभिन्न समस्याओं से बेजार हो चुके हैं। ग्राहकों ने अपनी विभिन्न समस्याओं के बारे में इनबीसीएन को जानकारी दी। वही बिजली बिल विभाग सहायक अभियंता से भी इनबीसीएन ने इस संदर्भ में बातचीत की है। क्या है पूरा माजरा, आइए देखते हैं। कोरोना संक्रमण के चलते लॉकडाउन से उभरी आर्थिक तंगी से लोग पहले ही निढाल हो चुके हैं। ऐसे में रोजमर्रा की तमाम तरह की जरूरतों को पूरा करते करते आम आदमी कमर तोड़ दिक्कतों से आए दिन जूझ रहा है। ऐसे में इस्तेमाल किए गए यूनिट की तुलना में हजार गुना अतिरिक्त और गैर वाजिब बिजली बिल की पर्ची ग्राहकों के हाथ में थमाई जा रही है, जिसको देख कर ग्राहकों के पैरों तले जमीन सरक रही है। मागच्या महिन्यात जेव्हा 2-3 महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये रीडिंग नव्हती, पण अचानक जेव्हा 6 महिन्यात आम्हाला बिल दिलं, त्यावर लिहिलेलं होतं, युनिट टाकलेलं नव्हतं, त्या युनिटवर असं लिहिलेलं होतं की बिल रीडिंग उपलब्ध नाही, आणि तेव्हा बिल होतं 4,086 रुपये। आणि आता जेव्हा आम्हाला जस्ट बिल देण्यात आलेलं आहे रीडिंग घेऊन, तेव्हा डायरेक्ट 40,000 दिलेला आहे। आणि नेहमी कधी कधी तो मीटर आकडे दाखवतच नाही, त्याची 2-3 कंप्लेंट केलेली आहे, त्यांची ओसीसुद्धा आहे आमच्याजवळ, आणि त्याच्यावर रीडिंग नसताना अचानक रीडिंग, मग ते एकदम हजारच्याच पटीत रीडिंग दाखवत आहे। त्यामुळे आता आम्ही वारंवार तक्रार केलेली आहे, तसं साहेबांनी आम्हाला मीटर बदलून देऊ असं आम्हाला आश्वासनसुद्धा दिलेलं आहे, आणि वारंवार या रीडिंगमुळे आम्हीच नाही, आमच्या आजूबाजूचे सर्वच लोक त्रस्त झालेले आहेत। इलेक्ट्रिक बिल आते है डिलिव्हरी बॉय देने को, तो वो कसा सेम डे आते है, एक दिन पीछे आते है, उसका 10 रुपये का फाइन कसा कस्टमर को भरने का काम गिर रहा है। इलेक्ट्रिक ऑफिस वाले सर बोलते हैं हम उसको कुछ नहीं कर सकते, हम उसको बोलेंगे करके डिलीवरी बॉय को, भाई तुम जल्दी बिल दो करके। शहर के बिजली बिल ग्राहक बीते साल भर से फॉल्टी मीटर की समस्या से पहले ही बेजार है। कई बार शिकायत करने के बाद भी बिजली विभाग द्वारा उन्हें सिर्फ आश्वासन के अलावा कोई ठोस राहत मिलती दिख नहीं रही। आमच्याकडे मीटर चालू आहे सर, मीटर चालू असून एमएससीबी वाले नेहमी फॉल्टी मीटर दाखवतात, आणि चुकीचं मीटर रीडिंग घेऊन आम्हाला बिल वेगवेगळे देतात। आमचे मीटर रीडिंग चालू आहे, चालू असताना सुद्धा हे लोक काहीच करू शकत नाही, मीटर अंदाजेच बिल देतात। मीटर बंद आहे बहुत दिन से और वो चालू नहीं है, उसका बिल ज़्यादा आता है, बिल ज़्यादा भर नहीं सकते, हम गरीब आदमी हैं हम, तो हमारा मीटर जल्दी से जल्दी बदल के देने की कोशिश करो। फॉल्टी मीटर की समस्या से जुड़ी विभिन्न शिकायतों पर महावितरण कार्यालय के सहायक अभियंता एसयू घोड़े ने बताया कि मीटर बदल कर देने की मांग पूरी नहीं होने से महावितरण कंपनी के प्रति ग्राहकों का रोष बढ़ रहा है। हालांकि उन्होंने पहले भी उपविभागीय कार्यालय से फॉल्टी मीटर बदल कर देने की मांग की थी, लेकिन अब तक वो पूरी नहीं हुई। फॉल्टी मीटर बदल संगाइचे म्हटलं तर माझ्याकडे बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, आणि त्यांचे स्थळ निरीक्षण केले असता ते फॉल्टी सापडले, आणि त्यानंतर लगेच मी मीटरची मागणी केली आणि ते उपभोग कार्यालयात पेंडिंग आहेत। मला मीटर तिथून उपलब्ध न झाल्याने ग्राहकांना फॉल्टी मीटर मी बदलू शकलो नाही, आणि फॉल्टी मीटरचं उपलब्ध झाल्यानंतर मी बदलून दिलं, आणि त्यामुळे ग्राहकांचा रोष कंपनीप्रती खूप वाढत आहे। तरी मी प्रयत्न करत आहे की फॉल्टी मीटर लवकरात लवकर मिळावे आणि ते मीटर मी बदलून देण्यात। फॉल्टी मीटरच्या जवळपास माझ्याकडे 500 ते 1,000 कंप्लेंट्स आलेले आहेत, आणि त्यापैकी 200-300 मीटरच्या रिक्वायरमेंट्स मी पाठवलेले आहेत। फॉल्टी मीटर के साथ ही दोषपूर्ण फ्लैश मीटर की समस्याओं का निपटारा नहीं होने से भी बिजली ग्राहक हैरान है। मीटर रीडिंग लेने वाले कर्मचारियों की मनमानी से भी ग्राहकों को इकट्ठे 4 महीनों के बिल थमाई जाने की शिकायत आम हो चुकी है। हालांकि कंपनी परिपत्रक जारी कर फ्लैश मीटर को बदलने के आदेश जारी किए थे, लेकिन दिगरा शहर तथा परिसर में अब तक फ्लैश मीटर की समस्या जस की तस बनी हुई है। फ्लैश मीटर हे सदोष मीटर आहे आणि कंपनी ते बदलवण्यासाठी आदेश दिलेले आहे, परंतु काही मीटर बदलण्यात आले नाही तर त्यांचे रीडिंग असे ॲबनॉर्मली फिरून राहिलेले आहेत, 6-7 डिजिटपर्यंत रीडिंग गेलेले आहेत, आणि ग्राहकांना ग्राहक ते बदलवण्यासाठी वेळोवेळी माझ्याकडे येत आहे आणि त्याच्यावर पण रिक्वायरमेंट दिलेले आहेत, तर ते सुद्धा अजून बदलण्यात आले नाही, कदाचित त्यामुळे ग्राहकांना खूप अवाजवी बिल येण्याची शक्यता आहे। तसेच काही चांगले मीटर आहेत त्यांना फॉल्टी दाखवून 2-3 महिने त्यांना फॉल्टी दाखवतात, त्यानंतर एकाच वेळेस 4-5 महिन्याचं वगैरे बिल ते
देतात, त्याच्यामुळे ग्राहकांचा रोष त्याप्रती पण ग्राहकांचा रोष वाढलेला आहे. तरी असे चांगल्या मीटरचे महिनेवारी रीडिंग घ्यावे व त्यांना जेवढे वापर आहे त्याचप्रमाणे बिल द्यावे अशी पण एक मागणी होत आहे. आणि हे एजन्सीचे काही मीटर रीडर आहेत यांच्याद्वारे ही कामे होत असून ते लाभापूर्ती करण्याचे प्रयत्न करत आहेत. सूत्रों की माने तो महावितरण के दिग्रज बिजली विभाग में 40 से ज्यादा फ्लैश मीटरों की शिकायतों का अब तक निपटारा नहीं हुआ. नतीजतन आगामी दिनों में कई ग्राहकों के बिजली का बिल लाखों रुपए आने का अंदेशा है. बहरहाल लोगों के घरों में उजाला करने वाली राज्य महावितरण कंपनी के दिग्रज उप विभागीय कार्यालय सहित वरिष्ठ अधिकारियों की लापरवाही से शहर के बिजली ग्राहक आर्थिक अंधकार के शिकार हो रहे हैं. NBC News के लिए जुबैर खान की रिपोर्ट.